ज्या महिलांना विकलांग आहे अशा महिलांचं एक गृह होणं आवश्यक आहे. या प्रसंगी माझ्या त्यानंतर माननीय श्री अविनाश बाळगणकर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. तत्पूर्वी माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी पोलीस आयुक्त अमरावती यांना मी आदरपूर्ण विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. शुभम ठाकरे राहणार पवनी तालुका वरुण जिल्हा अमरावती. मी प्रेग्नेंट असताना मी रेग्युलर चेकअप करण्यासाठी डॉक्टर चेतन कोलटकर यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी मला कोणत्याही 9 महिने मी चेकअप केलं. त्यांनी कोणत्याही प्रकारचं ॲबनॉर्मॅलिटी बाळामध्ये नॉर्मल आहे हे सर्व सांगितलं. चेकअप केल्यानंतर त्यांनी सर्व नॉर्मल आहे हेच सांगितलं. आणि जेव्हा मी लास्टमध्ये दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली त्यांनी सांगितलं मला की त्या बाळाच्या पोटावर सूज आहे, आतडीवर सूज आहे. आणि त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली, ते नागपूरला जे केली तिथून आल्यानंतर मला सर्व काही समजलं. त्याच्या अन्ननलिका ब्लॉक होत्या आणि तो दूध नव्हता घेत आणि ते हात तर तुम्हाला माहीतच आहे अपंग आहे हातामध्ये. त्याच्यानंतर माझ्या पतीने 6 महिन्याआधी कंप्लेंट केली त्या डॉक्टरांच्या विरोधात. त्यांनी कोणत्याही प्रकारचं प्रशासनाने कोणत्याही प्रकारची ॲक्शन त्यांच्या विरोधात घेतलेली नाही. आज इथे येऊन मॅडमकडे तक्रार नोंदवली. त्यांनी आज कार्यवाही करतो हेच एवढंच सांगितलं ना, तेच तर सांगून राहिली. बघ झालं.